हाय स्टूडेंट्स, आपण पाहणार आहेत DSBM ड्रग स्टोर अँड बिझनेस मॅनेजमेंटचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, जे की समर 2020 एक्झामिनेशनला आले होते. ह्या व्हिडिओमध्ये आपण तसे 12 क्वेश्चन्स पाहणार आहेत, जे की तुमच्या 2021 एक्झामिनेशनला येऊ शकतात. हे महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स आहेत, त्यासाठी तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये येऊ शकतात. मागच्या व्हिडिओमध्ये मी 12 क्वेश्चन डिस्क्राईब केले होते पार्ट फर्स्टमध्ये, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, जेणेकरून तुम्ही मागे टाकलेल्या व्हिडिओचे पण 12 क्वेश्चन्स पाहू शकाल. तर चला आपण पाहायला स्टार्ट करूया 2020 एक्झामिनेशनला विचारले गेलेले महत्त्वाचे क्वेश्चन्स, जे की 2021ला येऊ शकतात असे. तर चला आपण स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन, इन द फॉर्म्युला ऑफ रिटेल प्राइस ड्रग फॉर्म्युलेशन MAP स्टँड फॉर, त्यांनी विचारलंय जो आपला रिटेल प्राइस फॉर्म्युलेशनचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये MAP स्टँड फॉर, MAPचा लॉन्ग फॉर्म काय आहे हे त्यांनी विचारले. पाहू त्यांनी काय ऑप्शन्स दिले ते आपण. मॅक्झिमम अलोवेबल पोस्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपान्सेस, मॅक्झिमम अलोवेबल पोस्ट एक्सरसाइज, मॅक्झिमम एड पोस्ट एक्सपान्सेस, मिनिमम अलोवेबल पोस्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपान्सेस. याचा ॲक्युरेट काय आन्सर असेल पहा. MAP लॉन्ग फॉर्म असतो त्याचा, मॅक्झिमम अलोवेबल पोस्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपान्सेस, हे लक्षात ठेवा, ए ह्याचं करेक्ट आन्सर आहे. दोन नंबरचा क्वेश्चन पहा, कोडिंग ऑफ आयटम हेल्प इन, कोडिंग ऑफ आयटम्स हेल्प इन, त्यांनी विचारले मेडिकलमध्ये जर आपण आयटमची कोडिंग केली तर ती कशामध्ये आपल्याला युजफुल असते. को ऑप्शन्स दिलेत पाहू आपण. इझी आयडेंटिफिकेशन, स्टँडर्डायझेशन ऑफ ड्रग, रिडक्शन ऑफ आयटम्स अँड प्रायझिंग ऑफ ड्रग. तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही मेडिकलमध्ये एखादा मेडिकलमेंट स्टोअर करताय कोडिंग पद्धतीने, तेव्हा समजा तुम्ही याचं जर ए नावाने कोड केलं सगळ्या मेडिकलमेंट एका रॅकमध्ये, तर तुम्ही एचं सॅम्पल शोधायला लागलात, ए पासून स्टार्ट होणारे मेडिकलमेंट शोधायला लागलात, त्याचपर्यंत तुम्हाला लवकर सापडेल. बरोबर आहे, लवकर सापडते ते आपल्याला. म्हणजेच काय, कोडिंग कशासाठी हेल्पफुल आहे, इझी आयडेंटिफिकेशन ऑफ ड्रग्ससाठी ही कोडिंग महत्त्वाची असते, हे लक्षात घ्या. तीन नंबरचा क्वेश्चन पहा, द कंपनी प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड अमांग द शेअर होल्डर्स इज कॉल्ड ॲज, त्यांनी विचारलंय कंपनीला जो प्रॉफिट झाला आहे जो डिस्ट्रीब्यूट करण्यात आला शेअर होल्डर्सला, तर त्याला काय म्हटलं जातं, हे त्यांनी विचारले. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, लक्षपूर्वक पहा. त्याला डिव्हिडंट म्हणतात का हो, इन्सेंटिव्ह म्हणतात का, इंटरेस्ट म्हणतात का, बोनस म्हणतात. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, शेवटून जाऊ आपण. बोनस हा कोणाला दिला जातो, नॉर्मली बोनस हा एम्प्लॉईजला दिला जातो. मीन्स एखादी दिवाळीचा बोनस असेल, नाहीतर एखादा चांगला बोनस असेल, परफॉर्मन्सवरती आपण बोनस देतो. पहिला पॉईंट पटला, प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट झाले का बोनसमध्ये, नाही झालं. दुसरा पॉईंट पहा, इंटरेस्ट काय केला जातो, आपण कोणाला तरी पैसे दिलेत त्याच्याकडून आपण इंटरेस्ट घेतो, हा पॉईंट येतो का, नाही येत. इन्सेंटिव्ह म्हणजे काय, जास्तीचं काही काम केलं असेल तर त्याला आपण इन्सेंटिव्ह देतो, इन्सेंटिव्हचा पॉईंट येतो का, नाही येत. डिव्हिडंट पॉईंट येतो, काय होतो, डिव्हिडंट पॉईंट येतो का, कंपनी प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड अमांग द शेअर होल्डर्स, मी सर्व शेअर होल्डर्सना प्रॉफिट देण्यात आला, म्हणजे काय झालं, प्रॉफिटला डिवाइड करून सर्वांना देण्यात आला, म्हणजेच आन्सर काय लिहायचं, डिव्हिडंट याचं करेक्ट आन्सर येईल. कंपनी प्रॉफिट हा डिस्ट्रीब्यूट केला जातो शेअर होल्डर्सला, त्याला काय म्हटलं जातं, डिव्हिडंट म्हटलं जातं, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. तर चार नंबरचा क्वेश्चन पाहू आपण, मेनी बिग स्टोअर्स घेऊ -- टू द रिटेन द एम्प्लॉईज, त्यांनी विचारले एम्प्लॉईजला रिटेन करण्यासाठी, एम्प्लॉईज आपली कंपनी आपला स्टोअर सोडून जाऊ नये म्हणून मोठे जे ड्रग स्टोअर असतात ते एम्प्लॉईजला काय देतात, त्यांना रिटेन करण्यासाठी ट्रेनिंग देतात, कंपन्सेशन देतात, रिक्रुटमेंट देतात, जॉब देतात. जॉब देणं म्हणजे नवीन एम्प्लॉय हायर करणं, रिक्रुटमेंट देणं म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आपण नवीन एम्प्लॉय हायरच करतो. नंतर ट्रेनिंग देणं, येणाऱ्या नवीन एम्प्लॉयला आपण ट्रेन करतो कसं काम करायचं, राईट. हे तीन पॉईंट तर कटले, पॉईंट राहिला कंपन्सेशन. कंपन्सेशन देऊन आपण आपल्या एम्प्लॉईजला रिटेन करू शकतो, त्यासाठी याचा ॲक्युरेट आन्सर काय असेल, बिग ड्रग स्टोअर घेऊ कंपन्सेशन टू रिटेन द गुड एम्प्लॉईज, आन्सर काय असेल, कंपन्सेशन, लक्षात ठेवा. तर पाच नंबरचा क्वेश्चन पाहू, इन पर्सनल अकाउंट द रिसिव्हर इज ऑन, पर्सनल अकाउंटमध्ये रिसिव्हर कोणत्या साईडला असतो, त्यांनी विचारले डेबिट साईडला असतो, क्रेडिट साईडला असतो का, बोथ ए आणि बी दोन्ही साईडला असतो का, कशा कोणत्याही साईडला राहत नाही. ॲक्युरेट आन्सर असेल पर्सनल अकाउंटमध्ये रिसिव्हर हा डेबिट साईडला असतो. RM माहितीमध्ये एक चार्ट दिलेला आहे, तो तुम्ही करा अकाउंटच्या टाईपचा आणि त्याच्या क्रेडिटर आणि डेबिटचा, तो तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. पर्सनल अकाउंटमध्ये रिसिव्हर कोणत्या साईडला असतो, डेबिट साईडला असतो, हे लक्षात ठेवा. सहा नंबरचा क्वेश्चन पाहू पहा, सिलेक्ट रॉंग स्टेटमेंट रिगार्डिंग द सेल प्रमोशन ऑब्जेक्ट, त्यांनी विचारले सिलेक्ट करण्यासाठी रॉंग स्टेटमेंट कशाच्या रिगार्डिंग, प्रमोशनच्या रिगार्डिंग, कोणता, सेल प्रमोशनच्या रिगार्डिंग, त्याच्या ऑब्जेक्टिव्ह रिगार्डिंग. पाहू ऑप्शन्स काय दिलेत त्यांनी, टू इंट्रोड्यूस न्यू प्रोडक्ट,
टू अट्रैक्ट न्यू कस्टमर, टू मेंटेन ओल्ड कस्टमर, टू इंड्यूस कस्टमर्स टू परचेस लेस आयटम. शेवटचा पहा, टू इंड्यूस कस्टमर टू परचेस लेस आयटम. त्यांनी विचारले सेल प्रमोशनचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आणि त्याच्यापैकी चुकीचं ऑब्जेक्टिव्ह कोणतं आहे, चुकीचं स्टेटमेंट काय आहे. पहा, सेल प्रमोशन कशासाठी केलं जातो, नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस करण्यासाठी ऍड तेन दिले जातात, सेल प्रमोशन केलं जातं. पहिला पॉईंट बरोबर आहे. टू अट्रॅक्ट अ न्यू कस्टमर, ऍड दिल्या, विंडो डिस्प्ले केला तर आपला सेल काय होतो, वाढतो, आणि आपण नवीन कस्टमर अट्रॅक्ट करतो, ते पण बरोबर आहे, टू अट्रॅक्ट न्यू कस्टमर. तिसरा पॉईंट पहा, टू मेंटेन द ओल्ड कस्टमर, ओल्ड कस्टमर पण आपल्याला मेंटेन करून ठेवायचे, ते लॉस करायचे नाहीत, त्याच्यासाठी पण आपण सेल प्रमोशन करतो. हे तीन पॉईंट बरोबर आहेत. चौथा पॉईंट पहा, टू इंड्यूस कस्टमर टू परचेस लेस आयटम. आपण सेल प्रमोशन हे कस्टमरला जास्त आयटम खरेदी करण्यासाठी, मोर आयटम परचेस करण्यासाठी, इंड्यूस करण्यासाठी सेल प्रमोशन करतो. कमी आयटम परचेस करण्यासाठी हो करतो का, नाही. त्याच्यासाठी ह्याच्यातली रॉंग स्टेटमेंट कोणती आहे, चार नंबरची, ऐका. टू इंड्यूस कस्टमर टू परचेस लेस आयटम. आपण खरं तर खरं मोर आयटम परचेस करण्यासाठी इंड्यूस करतो, त्यांनी इथं लेस आयटम म्हटलेलं आहे. मग सेल प्रमोशनच्या ऑब्जेक्टिव्हमधला हा चुकीचा ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे, टू इंड्यूस कस्टमर टू परचेस लेस आयटम्स. हे लक्षात ठेवा, डी याचं आन्सर असेल. आता पहा, आपण सात नंबरचा क्वेश्चन पहा. इटिरंट रिटेलर सेल द गुड्स फ्रॉम, त्यांनी विचारले इटिरंट रिटेलर जे असतात ते गुड्स कुठून विकतात, कोणत्या प्लेसवरून विकतात, कसे विकतात, हे त्यांनी विचारले. ऑप्शन्स काय दिले पाहू, फिक्स्ड प्रीमायसेस, मूव्हिंग फ्रॉम प्लेस टू प्लेस, मेल ऑर्डर बिझनेस अँड रिटेल डिपार्टमेंट स्टोर. त्यांनी विचारले त्यांनी रिटेलर ते कुठून विकतात. पहा, फिक्स्ड प्लेसवरून विकतात का, नाही. मेल ऑर्डर बिझनेसने विकतात का, नाही. रिटेल डिपार्टमेंटमधून विकतात का, नाही. इटिरंट रिटेलर जे असतात ते त्यांचा बिझनेस हे मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेसने करतात. त्याचा ॲक्युरेट आन्सर असेल मूव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. नंबरचा क्वेश्चन पहा, मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ युजेस ऑफ रियुजेबल कंटेनर फॉर प्रोडक्ट पॅकेजिंग इज. त्यांनी विचारले मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे रियुजेबल कंटेनर वापरण्याचा पॅकेजिंगसाठी. ऑप्शन्स काय दिलेत पाहू आपण, कॉस्ट कटिंग, सेल प्रमोशन, अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग अँड टू इन्क्रीज द यूज ऑफ प्लास्टिक. आता यात महत्त्वाचं आहे, जेव्हा आपण रियुजेबल कंटेनर वापरू तेव्हा कॉस्ट वाढणार आहे, कॉस्ट कट होणार आहे का, हो नाही. पहिला रॉंग झाला, सेल प्रमोशन. दुसरा ऑप्शन काय, सेल प्रमोशन. पहा, जेव्हा आपण रियुजेबल कंटेनर देऊ त्या टाइमला एखादा पर्सन आपणच काहीतरी विकत घ्यायला गेले, समजा आपण एखादी बॉटल घेतली, जसं की आता पहा सोसायटी टीची एक टी पावडर येतो, नाहीतर आपला हॉर्लिक्स येतो, नाहीतर आपण बोरविटा घेतो, त्याच्यामध्ये आपण जो घेतोय त्याचा आपण कंटेनर डबल वापरणार, त्यासाठी आपण पाऊच खरेदी करण्यापेक्षा ती बॉटल घेतोत का, तर तो बॉटल आपल्याला, ती कंटेनर आपल्याला डबल वापरता येतो म्हणून, बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे ते काय करतात, सेल प्रमोशन करतात. आता रियुजेबल बॉटलचा दुसरा एक प्रकार पहा सेल प्रमोशनचा. जेव्हा एखादी बॉटल समजा तुमच्या घरामध्ये आपण काय केली, तुम्ही बोरविटाची बॉटल आणून ठेवल्या, बोरविटा तो ठेवलाय, आता तुमच्या लहान मुलाने नाही तर तुमच्या फॅमिलीमधल्या लहान भावाने तो बोरमिटा संपवला, नंतर त्याला कंटिन्युअली ती बॉटल दिसत जाणार आहे, त्यामुळे तू त्याचीच मांग करणार आहे, तोच मागणार आहे तो पार्ट, म्हणजे काय झालं, तिथे पण काय झालं, सेल प्रमोशन झाला का, तर ती बॉटल आपण घरामध्ये वापरायला काढलेली असते, तिथे सुद्धा सेल अपील होते, सेल प्रमोशन होतं, सेल वाढतो, त्यासाठी सेल प्रमोशनमध्ये रियुजेबल कंटेनर्स पॅकिंग वापरली जाते. हे महत्त्वाचं, हे लक्षात ठेवायचं. ॲक्युरेट आन्सर काय असेल हो, सेल प्रमोशन. आता पाहू आपण नऊ नंबरचा क्वेश्चन पहा, व्हॉट इज द टाईप ऑफ सेल बजेट परचेस बजेट इन बजेटिंग. त्यांनी विचारले टाईप काय आहे सेल बजेट आणि परचेस बजेटिंग हे कोणत्या बजेटिंग टाईपच्या अंडर येते. पहिला आहे फिक्स्ड बजेट, दुसरा आहे लॉंग टर्म बजेट, तिसरा आहे फंक्शनल बजेट, चौथा आहे करंट बजेट. तर पहा, सेल बजेट आणि परचेस बजेट, फिक्स्ड बजेट, फिक्स्ड मशिनरी खरेदी करतोय का, नाही, पार्ट नाही येणार. लॉंग टर्म बजेट, लॉंग टर्मसाठी घेतोय का आपण बजेट, नाही, तो येणार नाही. फंक्शनल बजेट, सेल बजेट आणि परचेस बजेट हे आपण काय करतो, फंक्शनल करण्यासाठी घेतले जातात, सेल करण्यासाठी आणि परचेस करण्यासाठी दोन फंक्शन्स आहेत, ते करण्यासाठी फंक्शनल बजेट लागतात, त्यासाठी याचं क्लासिफिकेशन कशाच्या अंडर येतो, फंक्शनल बजेट. सेल बजेट आणि परचेस बजेट हे कशाचे सबटाईप्स आहेत, फंक्शनल बजेटचे सबटाईप्स आहेत, हे लक्षात ठेवा. आता पाहू आपण दहा नंबरचा क्वेश्चन पहा, रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन जर्नल्स कॉल्ड ॲज. जर्नलमध्ये जे आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो त्याला काय म्हणतात, पहा, पोस्टिंग म्हणतात, जर्नलायझेशन म्हणतात, ट्रान्सफरिंग म्हणतात का, टॅलिंग म्हणतात. त्याच्यात सोपं उत्तर आहे जर्नल, जर्नलायझिंग याचं ॲक्युरेट आन्सर असेल. तर अकरा नंबरचा क्वेश्चन पाहू पहा, इन अकाउंटिंग व्हेरिएबल ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स कन्सेप्ट ऑफ ऑल अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन शुड बी मेड ऑन द बेसिस ऑफ. त्यांनी काय विचारले पहा, अकाउंटिंग व्हेरिएबल जे असतात त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह जो आहे, एव्हिडन्स कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंगचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कशाच्या बेसिसवरती केले जातात,
इनव्हाइस वाउचर आणि रिसिप्ट ऑप्शन्स पहा. इनव्हाइस वाउचर आणि रिसिप्ट, इन्व्हेंटरी स्टॉक अँड रॉ मॅटर, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अँड लायबिलिटीज, ऑल प्रॉफिट अँड लॉसेस. आता तुम्हाला याच्यामध्ये एव्हिडन्स टाईपचं काय दिसते हो, इन्व्हाइस वाउचर आणि रिसिप्ट हे काय असतात, एव्हिडन्स टाईपचे असतात. त्यासाठी ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स कन्सेप्टमध्ये इन्व्हाइस वाउचर आणि रिसिप्टवरती ट्रान्झॅक्शन्स मेड केले जातात, हे लक्षात ठेवा. तर 12 नंबरचा क्वेश्चन पाहू. इन विच टाईप ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड आयटम आर क्लासिफाईड ऑन व्हायटल इसेन्शियल अँड डिझायरेबल कॅटेगरीज. त्यांनी क्वेश्चन्स काय विचारला पहा, कोणत्या टाईप ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल मेथडमध्ये आयटम्सला क्लासिफाय केलं जातं, व्हायटल आयटम्स, इसेन्शियल आयटम्स आणि डिझायरेबल आयटम्सच्या कॅटेगरीमध्ये. त्यांनी काय ऑप्शन्स दिलेत पाहू, एबीसी अनालिसिस, वेड अनालिसिस, पेरिपिरिचुअल इन्व्हेंटरी सिस्टम, लीड टाईम इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टम. आता पहा, व्हायटल इसेन्शियल डिझायरेबल कुठे बसतो, व्ही व्ही ई डी, व्हायटल फॉर व्ही ई, इसेन्शियल डी डिझायरेबल. याचा ॲक्युरेट आन्सर असेल वेड अनालिसिस, व्ही ई डी अनालिसिसमध्ये क्लासिफाय केलं जातं आयटमला व्हायटल इसेन्शियल आणि डिझायरेबल कॅटेगरीजमध्ये. हे आपण महत्त्वाचे 12 एम सी क्यूज पाहिले मागच्या व्हिडिओमध्ये. पार्ट फर्स्टमध्ये आपण 12 पाहिले होते, पार्ट सेकंडमध्ये 12 पाहिले. असे आपण खूप महत्त्वाचे 24 एम सी क्यूज पाहिले आहेत, जे की समर 2020 एक्झामिनेशनला पडले होते आणि मे बी ते समर 2021 एक्झामिनेशनला तुमच्या येऊ शकतात. हे खूप महत्त्वाचे एम सी क्यूज आहेत, विथ एक्सप्लेनेशन आपण हे एम सी क्यूज पाहिले आहेत. याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तुमच्या डी एस बी एमच्या एक्झामिनेशनसाठी तुम्हाला बेस्ट लक. तुम्ही असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व पुढच्या पेपरचे पण समर 2020 एम सी क्यूज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.